फक्त 3 लाखात? हो, फक्त 3 लाखात व्यवसायासाठी गाळा, तोही औरंगाबाद शहरात आणि रेडी पोझिशन देखील. हायटेक बिझनेस सिटी मध्ये आपल्या व्यवसायासाठी गाळा बुक करा 22 मार्च पर्यंत आणि मिळवा लॅपटॉप मोफत. लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी, 70% सबसिडी, कर्ज सुविधा देखील उपलब्ध. 226 गाळ्यांच्या सर्व सुविधा युक्त हायटेक प्रकल्प. आमचा पत्ता वंश ग्रुप अजंता फार्मा समोर चिकलठाणा, MIDC औरंगाबाद. मोबाईल 93250 13550. कोरोना पासून बचावासाठी औरंगाबादकरांनी मास्क लावण्यास सुरुवात केली आहे. मास्क आणि हँड ग्लोव्स वापरानंतर कोणतीही खबरदारी न घेता कचऱ्यात तसेच रस्त्यावर अथवा कुठेही उघड्यावर फेकण्यात वाढ झाली आहे. यामध्ये एखादा कोरोनाबाधित रुग्णाचा मास्क असल्यास त्याद्वारे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता वाढवली आहे. यामुळे माणसाप्रमाणे शहरात मुक्त संचार करणाऱ्या जनावरांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालाय. याबाबतचा आमचे प्रतिनिधी संजय भारसाकळे आणि अभिजित जोशी यांनी घेतलेला हा विशेष रिपोर्ट. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच स्वतःच्या खबरदारीसाठी प्रत्येक जण मास्क घालूनच वावरत आहेत. शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने पालिका प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाने शहर हद्दीतील कार्यालय, महानगरपालिका कर्मचारी आणि अभ्यागतांना मास्कशिवाय पर्याय नाही. जे कर्मचारी मास्क न लावता कार्यालयात येतील त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर पडू नये म्हणून संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. एकीकडे शहरात कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे नागरिक खोटी कारणे सांगून घराबाहेर पडत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांना मास्कचा वापर करण्याच्या सूचना देखील प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र मास्क वापरून झाल्यानंतर कोणतीही काळजी न घेता ते बिनधिक्कतपणे कोठेही टाकल्या जात आहे. आमच्या प्रतिनिधींनी सिडको बस स्थानकापासून ते 7 हिल पर्यंत फेरफटका मारला असता या ठिकाणी वापरलेले मास्क आणि हँड ग्लोव्स टाकल्या जात असल्याने संसर्गाचा धोका वाढण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाने वापरलेले मास्क असल्यास त्यापासून कळत न कळत इतर नागरिक, सफाई कामगाराच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. जनावरे कचऱ्यात अन्न शोधत असतात, त्या कचऱ्यात असे वापरलेले मास्क असल्याने मानवांप्रमाणे पशूंनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे मास्कचा वापर झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. त्यामुळेच मास्क वापरणं झाल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावा असे आवाहन MCN च्या वतीनं करण्यात येत आहे.